मराठी चित्रपट सृष्टीत सध्या एकाच चित्रपटाची जोरदार हवा आहे, ती म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित बाई पण भारी देवा। चित्रपट प्रदर्शित होऊन महिना झालाय, पण चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे। बाई पण भारी देवानं आतापर्यंत 70 कोटींची कमाई केली असून कमाईचे अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे। एकीकडे बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड, हॉलिवूड व अन्य भाषिक चित्रपट येत असताना प्रेक्षक बाई पण भारी देवा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत। केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशातही बाईपणची क्रेज कायम आहे। अनेक सिनेमा गृहांवर हाऊसफुलचे बोर्ड लागलेले आहेत। अशातच या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय। या फोटोमध्ये केदार शिंदे यांच्या सोबत लेखिका वैशाली नाईक आणि दिग्दर्शक ओंकार मंगेश दिसत आहेत। मात्र त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शननं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। केदार यांनी या पोस्ट मध्ये म्हटलंय, एक कहाणी खतम तो दुजी शुरू हो गई मामू, बाई पण भारी देवा नंतर काहीतरी भारी, हॅशटॅग बाई पण भारी देवा, समथिंग न्यू, व्हॉट्स कुकिंग। केदार यांच्या या पोस्ट वरून बाई पणचा दुसरा भाग येणार का अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे। केदार यांच्या या पोस्ट वर अभिनेत्री क्रांती रेडकरने वेटिंग तर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी अशी कमेंट केली आहे। शिवाय चाहतेही बाई पणच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत असल्याचं कमेंट्स मधून म्हणतायत। अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब यांच्या उत्तम अभिनय व केदार शिंदे यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनामुळे चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे। मराठी चित्रपट इतिहासात अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड बाई पण भारी देवा चित्रपट मोडणार असं चित्र सध्या दिसू लागलंय। बाई पण भारी देवा, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।